संजय राउत की गलती भी है, किसी हमदार होते आपका महाराष्ट्र में नहीं रहे हो। संजय राउत क्या बोल सकते प्रोडक्शन में इंडस्ट्री ओके हाँ छोकर है छोकर काही विधायक सामाजिक विकास धार्मिक बौद्धिक काही तुझ्याकडे नाही आहे। देशामध्ये जनतेचे काही प्रश्न असल्यामुळे आपल्याला मी कालपासून पाहतोय, फक्त मीडियाला संजय राऊत पाहिजे, त्याची विकृती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत नाही। विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार, तुमची इच्छा असल्या तर आत्ता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही। शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता। मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा। 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे। कोणाला तो चॅलेंज देतोय? एक तरी संजय रावचं विधायक सामाजिक विकासात्मक धार्मिक कार्य सांगा सांगा। संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा दाखवा। पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो। एकटा फिरा, मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे। मी ज्यांच्याविरुद्ध शिवसेनेत असताना लढलो, या देशातल्या कुठ लोक नाही, बाहेरचे लोकही होते। पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर हे करता, पोलिसांनी 90 जबरदस्ती दिलं मला प्रोटेक्शन। त्याला माहीत नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेनेत नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा। संजय राऊत, तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार, प्रोडक्शन मी इथे सोड जिथे बघूया। राणे साहब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। राणे साहब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। पत्रकार मित्र, तुम्ही कोणाचं समर्थन करता, कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट। ही पत्रकारिता, हे राज्य एक शिवकल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो नागरिक असो सुरक्षित असो, आणि हे या जनतेला सुखीन समाधान करण्यासाठी आमचं सरकार सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतायत। त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना, सकाळी उठल्यापासून एकच काम टीका। शिवसेनेच्या आत्ताचे नेते उद्धव ठाकरे असो संजय राऊत कोणी असो, काय लोकांच्या हिताचं बोलतात सांगावं, 2.5 वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं, कोणत्या क्षेत्रात काम केलं, किती त्या राज्याचा GDP वाढवला कळतो का ती विचारा, पर कॅपिटल इन्कम वाढवलं, दरडोई उत्पन्न वाढवलं, कुठल्या कुठल्या आदिवासी असो SC ST भागामध्ये लोकांना रोजगार निर्माण करून दिले ते सांगा। खाली तोंडालाही सकाळी पत्रकार उपस्थित असतात, अहो काय उपस्थित, मला कळत नाही आहे काय त्याला दाखवता। आजच्या राजकारणात हा जोकर आहे जोकर जोक, काही विधायक सामाजिक विकास धार्मिक बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे, जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही। तुम्ही मला तिथे काशीला जाणारे आमची राम कदम यांची यात्रेच्या गाडीकडे त्याचा प्रश्न काढला, एकला काशीला आणि सारनाथला आमचा राम घेऊन चालला लोकांना, 3000 लोकांना हे पवित्र कार्य झालं, तुम्ही तिथे सांगता बोला संजय। आता रामाचं कार्य असताना रावणाचं काय काम आहे तिथे, आणि म्हणून बोला चला बाहेर या। आणि मी तुम्हाला सांगतो, मी कधी मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या अंडर 6 कोटी 30 लाख उद्योजक आहेत उद्योगपती आहेत, मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि राज्यात उद्योग आणि रोजगार वाढवायचं काम करतो। हा उद्योग संजय राऊतला नाही आहे,